नमस्कार मंडळी, मी ज्योती कपिले, आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत. रसिक हो, आज मी आपल्यासाठी घेऊन आली आहे प्रकाश फुले. ज्येष्ठ साहित्यिका माधवीताई कुंटे यांचे प्रकाश फुले हा ललित संग्रह माझ्या जेके मीडियाने प्रकाशित केला. पुस्तक अतिशय सुंदर, प्रेरणादायी, सकारात्मक विचारांना खतपाणी घालणारं आहे. आवर्जून वाचावं असं. ज्ञानाया तर त्यांच्या पुस्तकांना नेहमी मागणी असते. त्यांचे सुंदर असणं, राहणं तर मन प्रसन्न करून जातं. त्या लिखाणा इतक्याच त्या मनाने खूप चांगल्या आहेत. प्रिय माधवीताईंना वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. आपली अगणित पुस्तकं प्रकाशित होत राहो. त्यांच्या एका लेखाचं अभिवाचन करत आहे. लेखाचं नाव आहे आत्मविश्वासाचे बळ. माझं आणि गणिताचं वाकडंच होतं. माझ्या बहिणीला साहेबाच्या भाषेचा फार राग यायचा. सारखी स्पेलिंग खोकायचा, तिला कंटाळा यायचा. एक विनोद वाचला, त्यामुळे हा भूतकाळ आठवला. पुष्कळांना आठवेला तसा. काय असतं की एका शाळेतले 9वीचे विद्यार्थी खेळात अगदी हुशार, म्हणजे काय अफलातूनच असतात, पण गणितात अगदी ढ असतात. त्यांच्यापैकी संदीप उर्फ सँडी फुटबॉलमध्ये इतका चॅम्पियन की तो टीममध्ये असला तर संघ कुठलीही मॅच जिंकून यायचा. हे बघून सगळ्या प्रसारमाध्यमांनी त्याला बक्षीस देऊन त्याचा सन्मान करण्याचं ठरवलं. त्याआधी त्याची बौद्धिक क्षमता बघायला छोटासा गणिताचा प्रश्न विचारायचा. सगळ्या शिक्षकांनी सँडीकडून दिवसरात्र मेहनत करून घेतली. शेवटी सन्मानाचा दिवस उजाडला. 9वीचे तमाम विद्यार्थी समोरच्या रांगामध्ये श्वास रोखून बसलेले. परीक्षकांनी विचारलं, सँडी 5 + 2 किती? सँडीने नख खाल्ली, डोकं खाजवलं, डोळे मिटले, अखेर उत्तर दिलं 7. अचानक सगळे वर्गमित्र उठून उभे राहिले आणि करुणा भाकल्यासारखे म्हणाले, सर सर, त्याला आणखी एक चान्स द्या ना, कृपा करा आणि एक चान्स अजून द्या. मराठी भाषेची विनोद तर नको इतके आठवतात. अगदी येस, नो, थँक्यू, तीनच शब्द माहीत असल्याने घडलेले विनोद पण अगणित आहे. तसं हे सर्व आठवायच्या पाठीमागे एक बातमी आहे. केंद्रीय लोकसेवा परीक्षेत महाराष्ट्रातले 20 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. देशातील 1.5 लाख विद्यार्थ्यांपैकी शिक्षणात अग्रेसर असलेल्या महाराष्ट्रातून 20,000 विद्यार्थी होते. एकंदरच लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसाठी मराठी मुलं कमी असतात. तज्ज्ञांच्या मते याचं मुख्य कारण आहे मराठी विद्यार्थ्यांची इंग्रजी आणि गणित विषयाची भीती. खरं तर आज जगभर अनेक वरिष्ठ पदांवर असलेल्या अनेक मराठी मुलांचं शिक्षण मातृभाषेतून झालेलं आहे. तरीही त्यांनी इंग्रजी भाषेचं ज्ञान नीट विकसित केलं आणि जगात आवश्यक असलेलं कौशल्य आत्मसात केलं. त्यांच्या मनात न्यूनगंडाला थारा नव्हता. त्यांनी जे मिळवलं ते त्यांच्या आत्मविश्वासाच्या बळावर. सध्या मात्र समाजात इंग्रजीची भीती वाढत चालली आहे. कसंही करून मुलांना इंग्रजी यावं म्हणून इंग्लिश माध्यमाच्या शाळांमध्ये मुलांना प्रवेश घेण्यासाठी दरवर्षी पालकांची झुंबड उडते. मराठी माध्यमातून शिक्षण घेतलं तर इंग्रजी कच्चं राहतं हा भ्रम आहे. पहिलीपासून या भाषेची सक्ती करण्याऐवजी त्याची गोडी लावणं महत्त्वाचं. त्यासाठी अनेक मार्ग असतात. स्पर्धेच्या जगात वावरताना आपण केवळ हुशार आहोत याला महत्त्व नसतं, ती हुशारी आपण कशी वापरतो याला महत्त्व असतं असं तज्ज्ञ लोक सांगतात. इंग्रजीला विरोध म्हणून मराठी माध्यमाचा आग्रह धरण्याऐवजी मराठी माध्यम शाळांमधून इंग्रजीला उत्तेजन दिलं, केंद्रीय पातळीवर होणारी स्पर्धा आणि त्याला तोंड देण्याची तयारी, यासाठी आवश्यक असलेलं तंत्र आणि ज्ञान याची सांगड घातली गेली, गणिताचा भरपूर सराव करून घेतला तर परीक्षेत नक्कीच यश मिळू शकतं. लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला अधिकाधिक मुलांनी बसण्यासाठी त्यांच्या मनातील इंग्रजी व गणिताची भीती दूर करणं आणि आत्मविश्वास उत्पन्न करणं आवश्यक आहे. हा निष्कर्ष प्रत्यक्ष अंमलात आला तर हुशार मुलांची महाराष्ट्रात वानवा नाही. कवी सुरेश भटांच्या शब्दात म्हणायचं झालं तर, आम्हावरी खेळले डोळे उद्याच्या पिढ्याचे, आम्हावरी खेळले डोळे उद्याच्या पिढ्यांचे, आज स्वप्न बघतो आम्ही, आज स्वप्न बघतो आम्ही उद्याच्या दिसाचे, उद्याच्या दिसाचे, उद्याच्या दिसाचे. धन्यवाद. रसिक हो, आपल्याला
लेख आवडला असेल आणि प्रकाश फुले हे पुस्तक घ्यायची इच्छा झाली असेल तर आपण जरूर डिस्क्रिप्शन बॉक्समधील लिंक चेक करावी. असे अजून व्हिडिओ ऐकण्यासाठी हे चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करावं, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नये, म्हणजे व्हिडिओ अपलोड झाला की त्याची नोटिफिकेशन सर्वात पहिले आपल्याला मिळेल. तेव्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत आपली काळजी घ्या, वाचत रहा आणि आयुष्याचा प्रत्येक क्षण एन्जॉय करत रहा.